अंजली दमाने मैडम ह्या सांगता की माझ्यावर मीडिया समोर येऊन प्रेसला येऊन सांगता की माझ्यावर खोटा गुन्हा खडसे साहेबांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी अंजली दमाने मॅडमला एक सांगू इच्छितो की जर खोटा गुन्हा दाखल असेल तर त्यांनी कोर्टात येऊन हजर व्हावं, मीडियाला माहिती न देता कोर्टात येऊन हजर व्हावे. म्हणजे आता कोर्टावर त्यांचा विश्वास नाही का? जर खोटा गुन्हा दाखल कागदपत्र असतील तर त्यांनी सुद्धा तसाच गुन्हा दाखल करू शकता, परंतु मीडियाच्या जोडून येता आज त्या आरोपी आहे. आरोपीने मीडियाजवळ न येता कोर्टात येऊन सांग त्यांनी सांगू हा माझ्या खोटं, आणि ते कागदपत्र जर खोटे म्हणत असतील आणि ठरवत असतील तर हा एक गंभीर न्यायालयावरच आरोप करणं हा एक गंभीर गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे दमानी या मॅडमला एक माझं आव्हान आहे की आपण खरंच जर ह्या खोटा गुन्हा ठरवत असाल, कागदपत्र खोटे ठरवत असाल, तर त्यांनी कोर्टात यावं आणि स्वतः शरीर होऊन सांग कोर्टाला सांगावं की हा माझा माझ्यावर नोंदलेला न्यायालयानं गुन्हा जो नोंदण्याची हे केलेला आहे तो खोटा आहे आणि त्याचे कागदपत्र त्यांनी ते सादर करावं. आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की बाबा मी आय जीला 17 तारखेला ईमेल करून ही माहिती दिली होती किंवा इथला जो मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना हटवण्यात यावं. आय जी साहेबाला जर 17 तारखेला ईमेल केलेला असेल तर मग आय जी साहेब एवढं आय पी एस अधिकारी आहे, त्यांनी 17 तारखेचा ईमेलची का दखल घेतली गेली नाही? इथल्याच जर आय पी एस अधिकारी एवढी त्यांनी तक्रार करून सुद्धा जर दखल घेत नसेल आणि इथल्या पोलीस अधीक्षकांकडे ते 22 तारखेला ईमेल करता 24 तारखेला ईमेल करता आणि इथल्या पोलीस अधीक्षक हे तात्काळ ते ईमेलची दखल घेऊन इथला पोलीस जे तपास अधिकारी आहे त्यांना तडकाभडकी बदली करता, एक हिच्यात पोलीस अधीक्षक एक कुठल्या तरी दबावाला बळी पडून दबावाला बळी पडत असल्यामुळे आज ह्या जो आयोग आहे त्याच्यावर विश्वास दाखवून जो आरोपी आहे तो विश्वास दाखवत आहे. वास्तविक हा आरोपीला कुठलाही अधिकार नाही, परंतु त्या जो फिर्यादी असतो तर फिर्यादीला सर्व अधिकार असता आणि हा एक कोर्टाचा अवमान झालेला आहे. कोर्टाचा अवमान झाल्यामुळे इथल्या एस पी साहेबावरती योग्य ती कारवाई करावी अशी जे फिर्यादी आहे खडसे साहेब यांनी ते फिर्यादीमध्ये फिर्यादी त्यांनी म्हटलेलं आहे की इथल्या व आयोगाची बदली कोणत्या कारणाने केली, कुठलं कारण नसताना किंवा त्यांच्या बाबतीत तक्रार नसताना. अंजली दमानिया एवढे मोठी व्यक्ती आहे का की आरोपी जर कुठल्या प्रकारची मागणी करत असेल तर आरोपीला मग कोणी आरोपी कोणी काही बलात्कार करणारा आरोपी असेल, खून करणारा आरोपी असेल, त्यांनी कधी सांगितलं की हा मी खून केला आणि मला त्रास दिला होता तर याची बदली करणं मग ते एस पी साहेब करतील का? त्यामुळे अंजली दमानिया जर 17 तारखेला ईमेल करत असतील आणि आय जी साहेब त्याची दखल घेत नसेल पण इथल्या पोलीस अधीक्षकांनी त्याची 8 तासामध्ये दखल घेतली, एक मोठं आश्चर्य आहे.